साहसिक हो, पुण्यभूषण पुरस्काराचं हे 30वं वर्ष. संगीत साहित्य कला क्षेत्रातील उत्तमोत्तम व्यक्तींना या पुरस्काराने गेली 29 वर्ष गौरविण्यात आलेलं आहे. आपण नुकतीच चित्रफीतही बघितली. त्या सर्व व्यक्तींची योग्य निवड करणाऱ्या पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष म्हणजेच जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर. व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण आज त्यांचे मनोगत ऐकणार आहोत. आपण सर्वांचं स्वागत करतो, आपल्याला अभिवादन करतो आणि आपली क्षमाही मागतो सुरुवातीला. त्याचं कारण म्हणजे मी आज प्रत्यक्ष या कार्यक्रमाला हजर राहू शकत नाही आहे. पुण्यभूषण पुरस्कार म्हणजे 365 दिवसातला सर्वात उत्तम दिवस असतो माझ्या आयुष्यातला. आदरणीय अण्णा मोहनदारिया गेल्यानंतर ही जबाबदारी, या समितीचा अध्यक्ष ही जबाबदारी माझ्यावर आली. आणि खरं म्हणजे हे सर्वात सोपं काम आहे, कारण पूर्वीचे जे पुण्यभूषण पुरस्कार विजेते आहेत त्यांचीच ती समिती आणि तेच ती निवड करतात. आणि यावर्षी स्वरयोगिनी आदरणीय डॉक्टर प्रभाताई अत्रे यांची निवड झालेली आहे. कसा योगायोग बघा की आज पुण्यभूषण पुरस्काराला 30 वर्ष होत आहेत. आणि ह्या पुरस्काराची सुरुवात पंडित भीमसेन जोशींचा ना पुरस्कार देऊन करण्यात आली. आणि बरोबर 30 वर्षांनी प्रभाताई अत्रेना हा पुरस्कार मिळतो आहे. आणि आणखी एक कोइन्सिडन्स पहा की सवाई गंधर्व हा जो आपण दरवर्षी महोत्सव करतो त्या महोत्सवामध्ये त्याचा शेवट पंडितजी करायचे आणि पंडितजी गेल्यानंतर हा शेवट प्रभाताई करतो आहे. म्हणजे कसं अगदी सगळं जुळून आलेलं आहे बघा. कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मंडळी आज स्टेजवर आहे आणि मला वाईट वाटतं की मी त्यांना भेटू शकत नाही आहेत. उस्ताद अमजद अली खान साहेब आहेत, पंडित शिवकुमार शर्मा आहेत, पंडित हरिप्रसाद चौरासी आहे, प्रभाताई स्वरयोगिनी आदरणीय प्रभाताई, वी ऑल नो त्यांचं कार्य केवढं मोठं आहे. त्याच्याविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही आहे, कारण गायन हा माझा विषय नाही आहे. फक्त त्यांना मी दुरून पाहिलं होतं आणि त्यांचा मी आदर करत असे. आणि आमचे संबंध आले काही महिन्यापूर्वी, ते म्हणजे रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीची 90 वर्ष होत होती आणि त्यावेळी प्रभाताई मला भेटल्या आणि मला मुख्य पाहुणा म्हणून त्यांनी त्यावेळी मला बोलवलं होतं. आणि त्यावेळी त्यांची पर्सनॅलिटी काय आहे ह्याची मला कल्पना आली. मी सायंटिस्ट आहे, त्यासुद्धा BSc आहेत बरं का, म्हणजे सायन्समधली डिग्री मिळालेली आहे, पण तेवढंच महत्त्वाचं म्हणजे PhD सुद्धा ते आहेत, त्या डॉक्टर प्रभा अत्रे आहेत. आणि मला सर्वात जास्त कौतुक होतं म्हणजे शी इज अ ग्रेट स्कॉलर ऑफ कोर्स इन मेनी मेनी डिफरंट वेज, पण त्यांच्या बाबतीत मला एक ते हे दिसलं म्हणजे त्यांचा मी मध्ये इंटरव्ह्यू वाचत होतो हिंदूमध्ये, तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं की क्लासिकल म्युझिक मस्ट चेंज, इट कॅनॉट रिमेन स्टॅग्नंट, आणि चेंज इज इनोव्हेशन. आणि आपल्याला कल्पना आहे की इनोव्हेशन हा माझा खास विषय आहे, त्यामुळे शी इज नॉट जस्ट सॉर्ट ऑफ अ ग्रेट आयकॉनिक कंट्रीब्युटर टू क्लासिकल म्युझिक, बट शी इज अ ग्रेट ग्रेट इनोव्हेटर. सो वी आर स्पेशली ऑनर्ड टू, आय मीन वी फील स्पेशली ऑनर्ड टू ऑनर हर. लास्टली प्रभाताई, आपल्याला आठवत असेल की कार्यक्रमाची जेव्हा कार्यक्रम जेव्हा संपत होता आपला रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीचा, तर त्यावेळी मी म्हटलं होतं आता आपल्या 90 वर्ष झाली आहेत, 100 वर्ष म्हणजे 10 वर्षाने, तर मी म्हटलं होतं की प्रभाताई आपण मला बोलवा त्या कार्यक्रमाला, मी असणार तुम्हीही असणार, तुम्ही मला 10 वर्षांनी सिनियर आहात पण आपण दोघंही त्या ठिकाणी असणार, तर त्या निमंत्रणाची आपल्याला पुन्हा मी आठवण करून देतो म्हणजे आपण ते विसरणार नाही. पुण्यभूषण पुरस्कार देऊन खरं म्हणजे आम्ही तुमचा सत्कार केलेला नाही, ह्या
पुण्यभूषण पुरस्काराचा सत्कार आपण केलेला आहे म्हणून पुन्हा आपल्याला अभिवादन करतो, आपलं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. और अब पुण्यभूषण पुरस्कार की ओर चलते हैं, जिनकी आवाज और गायकी ने हम सभी का जीवन प्रवाह समृद्ध किया है और अपनी प्रतिभा से नाद सौंदर्य के नए आयाम रचे हैं. ऐसी विदुषी अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त स्वर योगिनी डॉक्टर प्रभा अत्रे, जिनके सांगीतिक योगदान को शायद मैं शब्दों में न बांध पाऊँ, इसीलिए आपकी सुदीर्घ कला यात्रा की झलक आइए हम सभी एक लघु चित्र फीति के माध्यम से देखते हैं. स्वर योगिनी डॉक्टर प्रभा अत्रे भारतीय शास्त्रीय संगीताला अभिमान वाटावा असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व. किराणा घराण्याच्या मूर्धन्य गायिका, संगीत मर्मज्ञ, चिंतनशील कवयित्री, लेखिका, रचनाकार, आदर्श गुरु आणि परिपूर्णतेचा ध्यास बाळगणाऱ्या स्वर समर्पित गान साधिका अशा त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंमुळे संगीत रसिकांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदरभाव आहे. प्रभाताई, घराण्यात संगीताचा वारसा नसतानाही बालपणीत शास्त्रीय गायनाकडे वळल्या. गुरु सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी त्यांची प्रतिभा हिरून तिला पैलू पाडले. दुर्दैवाने गुरुचं मार्गदर्शन अल्पकाल मिळूनही एकलव्याच्या निष्ठेने त्यांनी आपली संगीत साधना केली. अमोघ गुरुनिष्ठा हाच ज्ञानमार्गी साधकाचा सर्वात मोठा अलंकार आहे हे त्यांनी सिद्ध केलं. कर्नाटक संगीत तसंच जगभरातल्या संगीताचा अभ्यास केला, त्यामुळे किराणा घराण्याच्या मूळ बैठकीवर विचारांचे नमोन्मेष ठेवून त्यांची गायकी बहरत गेली. सोबत ठुमरी, दादरा, गझल, नाट्यसंगीत, भावगीत अशा संगीताच्या सर्व प्रकारावर त्यांनी विलक्षण प्रभुत्व प्राप्त केलं. प्रभाताईंनी कथ्थक नृत्य शैलीचं विधिवत प्रशिक्षण घेतलं होतं. आकाशवाणी माध्यमाचा अनुभव आणि अभिजात संगीत नाटकातून त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यामुळे प्रभाताईंचे विचार समृद्ध होत गेले. मुळात त्या विज्ञान आणि कायद्याच्या विद्यार्थिनी, त्यामुळे परंपरेकडे उघड्या डोळ्यांनी पाहत त्यांनी नेहमी नाविन्याचा सौंदर्यवादी शोध घेतला. प्रस्थापित रागरूपाला परंपरेच्या चौकटीत नवीन व्यक्तिमत्व देणं हे कसब त्यांनी राग मारुबिहागच्या सादरीकरणातून सिद्ध केलं. गायनात सरगमचा जाणीवीनं वापर करणं, राग रस आणि राग समयाला विज्ञानाची कसोटी लावणं अशी प्रयोगशीलता त्यांनी जपली. त्यांचं रसिल गायन परंपरा आणि नवता, भावपूर्णता आणि बुद्धिप्रधानता या दोन्हीचा आनंद देतं. प्रभाताईंनी 500 अधिक बंदिशी रचून आणि अपूर्व कल्याण, मधुर कंस, पटदीप मल्हार असे अनेक नवीन रागरूप निर्माण करून शास्त्रीय संगीताच्या खजिन्यात मोलाची भर टाकली आहे.
ही मारुबिहाक मधली बंदी, तन मन धन तोपे वारू ही कलावती रागातली प्रसिद्ध बंदीश म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा लालित्यपूर्ण उद्गारच. स्वरमयी आणि सुस्वराली या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केलेले सांगीतिक चिंतन आज अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यांचे संगीतविषयक इंग्रजी लेखन, शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहेत. तर अंतस्वर हा कविता संग्रह त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रगल्भ आविष्कार आहे. ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात, ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात, त्याचा मोती होई तो चालत राहायला हवं, चालत राहायला हवं, चालत. भारतीय संगीताची प्रभा देश विदेशात पोहोचवणाऱ्या रागदारी संगीतातल्या प्रभाताई या पहिल्या गायिका आहेत. विदेशातल्या अनेक विद्यापीठांमधून त्या व्याख्याता आणि गुरु म्हणून दीर्घकाल कार्यरत आहेत. SNDT विश्वविद्यालयासाठी संगीत विषयक अभ्यासक्रम आखण्यात त्यांचं योगदान केवळ अमूल्य आहे. 2016 साली संगीतासंबंधित 11 पुस्तकं एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम त्यांनी केला आहे. गुरु शिष्य परंपरेतून अनेक गुणी शिष्य घडवतानाच प्रभाताईने स्वरमयी गुरुकुल डॉ प्रभा अत्रे फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन कलाकार आणि गुणीजनांसाठी व्यासपीठ निर्माण केलं. म्हणूनच त्या संगीत क्षेत्रातल्या अभिमानमूर्ती ठरल्या आहेत. 1990 मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2011 मध्ये टागोर अकादमी रत्न अशा प्रतिष्ठेच्या अनेक सर्वोच्च सन्मानांनी त्यांच्या निरंतर गानसाधनेवर राजमान्यतेची मोहर उमटली आहे. आणि रसिकांनीही स्वरयोगिनी हा मानाचा सन्मान त्यांना प्रेम भरे बहाल केला आहे. नाद शब्द से पहले आया, नाद शब्द से पहले आया वह आकाश तत्व की माया, ईश्वर का वह रूप चिरंतन है संगीत उसी की छाया. अपनी अथक साधना से अजय होने वाले कलाकारों से में एक श्रेष्ठ नाम यानी पद्मभूषण डॉक्टर प्रभात्रे, और हम सभी जिन गरिमामय क्षणों की उत्सुकता से प्रतीक्षा कर रहे हैं वो समय नज़दीक आ रहा है. मैं अनुरोध करती हूँ मंच पर विराजमान भारतीय शास्त्रीय संगीत के मूर्धन्य कलाकार पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खान और आज के कार्यक्रम के अध्यक्ष सांसद श्री विनय सहस्रबुद्धे जी से कि वो अपने करकमलों से 30वां पुण्यभूषण पुरस्कार स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे को प्रदान करें. पुणेकर नागरिकों की साक्षी में सभी की हार्दिक शुभकामनाओं के साथ आइए हम सब मिलकर 30वां पुण्यभूषण पुरस्कार डॉक्टर प्रभा अत्रे को प्रदान करें. शाल सम्मान चिन्ह जिसमें पुणे के ग्राम देवता, कस्बा गणपति, तांबड़ी जोगेश्वरी और पुणे की भूमि पर सोने का हल चलाते हुए बाल शिवाजी की प्रतिमाएं अंकित हैं, उसी के साथ ₹1,00,000 का धनादेश इस पुरस्कार में सम्मिलित है. सारी रे ना
सांगली केली आहे. सम्मान चिन्ह के बारे में विस्तार से बता रहे हैं, जिसमें पुणे के ग्राम देवता कस्बा गणपति तांबड़ी जोगेश्वरी हैं और पुणे की भूमि पर सोने का हल चलाते हुए बाल शिवाजी की प्रतिमा है. हम सभी के लिए आज का ये अवसर बहुत ही आनंददायी है. आप सभी मान्यवरों का हृदय से धन्यवाद करती हूँ. मित्रों, यूं तो डॉक्टर प्रभा अत्रे कई पुरस्कारों की अधिकारिणी हैं, लेकिन पुणे शहर के नागरिकों की ओर से प्राप्त पुण्यभूषण पुरस्कार के प्रति आपकी भावनाओं को जानना निश्चित ही एक अलग अनुभव होगा. डॉक्टर प्रभा अत्रे का गायन जितना श्रुति मधुर है, उनके विचारों को सुनना भी उतना ही सुखद होता है. मैं डॉक्टर प्रभा अत्रे को अपने विचार रखने हेतु ससम्मान मंच पर आमंत्रित करती हूँ. नमस्कार. मंचावर उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री रघुनाथ गंगाराम लकेश्री जी, श्री बलबीर सिंह जी, श्री संदीप बाजीराव उकेरडी जी, श्रीमती विनीता ओक कामते जी, श्री दीनदयाल वर्मा जी, श्रुत प्रल्हाद कृष्णराव रेभे जी, आपल्या सर्वांना मी अभिवादन करते. आपल्यासारख्या सैनिकांच्या त्यागामुळेच भारत देश आज स्वतंत्र आहे आणि आम्ही सर्व नागरिक सुरक्षित जीवन उपभोगतो आहोत. आपल्यामुळेच आमच्या आवडीच्या क्षेत्रात स्वस्थ चित्तानं आम्ही काम करू शकतो आहोत. पुन्हा एकदा आपल्या प्रति ऋण व्यक्त करून मी आपल्या सर्वांना नमस्कार करते. अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे, महापौर सौ मुक्ता टिळक, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, संगीत क्षेत्रातले महान कलाकार पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान आणि आपण सर्व पुणेकर रसिक, वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीत आणि संगीत क्षेत्रातले तीन दिग्गज कलाकार ज्यांची नावं त्यांच्या वाद्याशी एकरूप झालेली आहेत, संतूर म्हटलं की शिवजी, बासरी म्हटलं की हरिजी आणि सरोद म्हटलं की अमजदभाई, अशा सुरेल कलाकारांच्या हस्ते हा पुण्यभूषण पुरस्कार मला मिळाला आहे आणि त्याच्या जोडीला पुणेकरांचं प्रेम आणि कौतुकही. माझ्या आयुष्यातला हा एक अतिशय स्वरमयी क्षण आहे. माझ्या दीर्घ सांगीतिक वाटचालीत जेव्हा जेव्हा असे कौतुकाचे मान सन्मानाचे प्रसंग आले तेव्हा तेव्हा माझं मन निश्चितच सुखावले. आज माझ्या जन्मगावी पुण्यात टिदल संस्था आणि पुणेकर यांच्यातर्फे हा पुरस्कार मला मिळाला आहे, याचा एक वेगळाच आनंद आहे. बाहेरच्या माणसांनी कितीही सत्कार सन्मान केले तरी आपल्या घरच्या माणसांनी कौतुकानं पाठ्यावरून हात फिरवल्याचं सुख वेगळंच असतं. आज तो आनंद मी अनुभवते आहे. मी पुणेकर आहे याचा मला खूप अभिमान आहे. मी इथेच वाढले, शाळा कॉलेजचं शिक्षण इथेच झालं, संगीताचे धडेही इथेच घेतले. त्यानंतर काही काळ नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर जावं लागलं. जन्मगावी याची ओढ मात्र कायम होती. ज्या शाळेत मी शिकले, ज्या शाळेला मोठी करण्यात माझ्या आईवडिलांनी आपलं सारं आयुष्य घालवलं, ते गेल्यावर त्या शाळेची सारी जबाबदारी घेण्याचं मी ठरवलं. ही शाळा आमच्या कुटुंबाचीच एक घटक आहे.
गेल्याच वर्षी या शाळेनं आपल्या सेवेची 90 वर्ष पूर्ण केली आहेत. माझ्या शाळेसाठी मी इथे आले. माझ्या व्यवसायाबरोबरच समाज घडवण्याच्या कार्याला मी हातभार लावू शकते, तो आनंदही मोठा आहे. दुसरं महत्त्वाचं कारण, संगीत शिक्षणाची पारंपरिक गुरुशिष्य पद्धती आणि आधुनिक काळाची गरज यांची सांगड घालण्याच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या प्रकारचं गुरुकुल सुरू करायचं फार दिवसांचं माझं स्वप्न होतं आणि ते पुण्यातच साकार करायचं होतं. आमचं इथलं घर भाडेकरूंच्या ताब्यात होतं. ते कोर्टातून मिळायला अनेक वर्ष गेली. घर ताब्यात आल्यावर 2003 साली मी स्वरमय गुरुकुल सुरू केलं. पुण्याच्या शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात माझ्या परीनं काही चांगलं वेगळं करायची माझी इच्छा आहे. त्या दृष्टीनं माझी वाटचाल सुरू आहे. पुणेकरांना माझा अभिमान वाटेल असं कार्य सतत माझ्या हातून घडेल असा मी प्रयत्न करत राहीन. मला संगीताचा वारसा नाही. घरात संगीत कुणी ऐकतही नव्हतं. गायिका व्हायचं मी स्वप्नातही ठरवलं नव्हतं. आई वडील दोघेही शिक्षक होते. मला व्हायचं होतं डॉक्टर. मात्र मला स्वतःला जेव्हा साधं इंजेक्शनही घ्यायची पाळी यायची तेव्हा माझ्या पोटात गोळा यायचा. इंटर सायन्सला असताना बेडकं झोळं पाली कापाव्या लागल्या. तेव्हा लक्षात आलं की सुई टोचणं कापणं अशा गोष्टी आपल्याकडून होणार नाहीत. मग सरळ BSc आणि नंतर लॉ कॉलेज जॉईन केलं. सनदही घेतली पण प्रत्यक्ष कोर्टातलं वातावरण पाहिल्यानंतर तिथेही आपण अनफिट आहोत हे लक्षात आलं. शाळा कॉलेज शिक्षणाबरोबरच गाणं शिकणं मैफिली करणंही चालू होतं. संगीत क्षेत्रात चांगलं नावही झालं होतं. थोडेफार पैसेही मिळायला लागले होते. पण संगीताकडे मी अधिकाधिक ओढली जात होते. त्याचं मुख्य कारण, श्रोत्यांनी मला खूप साथ दिली, प्रोत्साहन दिलं. मी तर म्हणेन श्रोत्यांनीच मला गायिका प्रभा अत्रे बनवलं. कलाकार होण्यासाठी साधनेबरोबरच श्रोत्यांनी त्या व्यक्तीलाही कलाकार म्हणून स्वीकारणं आवश्यक असतं. तसं झालं नाही तर ती व्यक्ती केवळ संगीत अभ्यासू साधक म्हणून ओळखली जाते. श्रोत्याशिवाय कलाकार म्हणजे पाण्याविना मासा. श्रोते माझ्याबरोबर नसते तर माहीत नाही मी आणखी काही वेगळं केलं असतं. मला प्रत्येक गोष्टीचं आकर्षण आहे. काही काळ मी नृत्याचं शिक्षण घेतलं, काही काळ संगीत नाटकातूनही कामं केली, पण शेवटी सुरांचा मोह मला आवडता आला नाही. आज माझी ओळख एक बुद्धिमान संवेदनशील रसिली गायिका म्हणून करून दिली जाते. याचं कारण मला वाटतं गाण्याबरोबरच माझी शैक्षणिक पार्श्वभूमी. शिक्षण माणसाला ज्ञान देतं, विचार करायला लावतं. घरचं वातावरण, माझं शिक्षण, तसंच माझे गुरु पूजनीय सुरेशबाबू माने, पूजनीय हिराबाई बडोदेकर यांचं मार्गदर्शन यामुळं मला स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागली. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. सुरेशबाबूंचं अकाली निधन झाल्यानंतर एकलव्याचं व्रत घेऊन मी साधनेच्या मार्गावर चालत राहिले. मी विज्ञान आणि कायद्याची विद्यार्थिनी असल्यामुळं प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तपासून घेण्याची, तर्कसंगत विचार करण्याची, ते विचार सुसंगतपणे मांडण्याची मला सवय लागली आहे. या सर्वांचा मला माझ्या संगीतासाठी खूप फायदा झाला. आजूबाजूचं निरीक्षण वाढलं. परंपरेकडे सुद्धा मी उघड्या डोळ्यांनी पाहायला लागले. माझं गाणं समृद्ध होत गेलं. संगीत क्षेत्रात मला माझी वेगळी ओळख निर्माण करता आली. संगीत म्हणजे नुसतं मंच प्रदर्शन नाही, प्रस्तुतीकरण नाही, ते सर्वांगानं सर्व माध्यमातून अनुभवायला हवं हे मला सतत जाणवत आलंय. आज संगीत शास्त्र आणि कलाविष्कार यांच्यातलं अंतर वाढत चाललं हे मी पाहते. काळाबरोबर संगीत कलाविष्कार, संगीत प्रस्तुती बदलत आहे.
पण शास्त्र मात्र प्राचीन ग्रंथातच अडकून पडलं आहे. आजच्या कलाविष्काराला सामावून घेणाऱ्या शास्त्राची आम्हाला जरुरी आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे. याच भूमिकेतून प्रस्तुतीकरणातील काही गोष्टींचा मी वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला. कदाचित माझ्या या विचारांमुळे असेल या गोष्टी चर्चेमध्ये असतात. आपल्या माहितीसाठी त्यापैकी काहींचा मी आत्ता उल्लेख करते. या गोष्टी शास्त्रासंबंधित आहे खरं, पण एक श्रोता म्हणून आपल्याला त्या माहीत असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. जाणकार श्रोताच कलाकारावर अंकुश ठेवू शकतो. पहिली गोष्ट, राग निर्मितीसाठी ज्या नियमांचा आधार घेतला जातो त्यांच्यात एकवाक्यता हवी. दुसरी, बंदिशीच्या अंत्याशिवाय ख्यालाची प्रस्तुती उत्तम तऱ्हेनं होत असेल तर अंतराचा आग्रह विनाकारणच. तिसरी, कलानिर्मितीचा सांगीतिक अर्थ स्पष्ट करणारी, तिचं सौंदर्य वाढवणारी सरगम ही एक शुद्ध संगीत सामग्री आहे हे सरगमला विरोध करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे संगीत कलेचंच ते नुकसान करताहेत. चौथी, राग समय राग रस या संकल्पनांना विज्ञानाच्या कसोटीवर तपासणं आवश्यक आहे. त्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. कोणत्याही परंपरेला वर्तमान काळाचा संदर्भ लावता आला पाहिजे तरच ती परंपरा टिकते, सशक्त बनते. शास्त्र म्हटलं की त्यात एकवाक्यता असली पाहिजे, त्यात तर्कसंगत विचारसरणी अपेक्षित असते आणि त्यातील काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तपासणंही आवश्यक असतं. आमच्या संगीत शिक्षणाचा साकल्यानं सर्वांगीण खोलवर विचारच झालेला नाही. निर्मितीच्या वाटेवर ज्या ज्या गोष्टींचा ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग असतो त्या प्रत्येकासाठी वेगळ्या विशेष शिक्षणाची सोय झाली पाहिजे. त्यासाठी शिक्षण संस्था, सांस्कृतिक संस्था आणि शासन यांनी एकत्र येऊन संगीत शिक्षणाचं धोरण ठरवलं पाहिजे. शिक्षण हे उपजीविकेचं साधन बनलं पाहिजे. एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, कला निर्मितीत श्रोत्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. कलाकार आणि श्रोता या दोघांच्या संवादातून कलाकृती आकार घेत असते. संगीत हे मुख्यतः मनोरंजनाचं साधन असलं तरी या मनोरंजनाचा स्तर अधिक उंचीवर न्यायचा असेल तर श्रोता जाणकार असणं, त्याचा निर्मिती प्रक्रियेत जाणीवपूर्वक सहभाग असणं हे संगीताच्या विकासातलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. शेवटी, नियमांच्या चौकटीत उत्तम प्रस्तुतीकरण करणं हा एकच निकष असायला हवा. माझ्या या विचारसरणीमुळे विरोधकांचा मला बराच त्रास होत असतो. मी मात्र ठामपणे या विरोधाला तोंड देत माझ्या लेखनातून, परिसंवादातून, नवीन रचनांमधून आणि प्रत्यक्ष सादरीकरणातून माझी भूमिका मांडत असते. या सर्व गोष्टीमुळे माझा एक मोठा फायदा झाला आहे. वर्तमानकालीन प्रस्तुतीकरणावर आणि संबंधित शास्त्रावर मी लिहायला लागले. माझी पुस्तकं प्रसिद्ध झाली, त्यांना पुरस्कार मिळाले, इतर भाषांमध्ये त्यांची भाषांतर होत आहेत. माझ्या बंदिशींची अशीच कहाणी आहे. बंदिशी संबंधात माझा वेगळा विचार आहे. त्याही काळसापेक्ष प्रस्तुतीकरणाला साजेशा असायला हव्यात. कलाविष्काराच्या प्रत्येक घटकाचा त्या त्या दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. बंदिशीची माझी 3 पुस्तकं उपलब्ध आहेत. त्या शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीतातल्या वेगवेगळ्या संगीत प्रकारांच्या 550 बंदिशी आहेत आणि कलाकार अभ्यासू ज्यांच्या त्या आता लोकप्रियही आहेत. आजवर ज्या ज्या गोष्टींचं मी समर्थन करीत आले त्या सर्व गोष्टी आज स्वतः सिद्ध झाल्या आहेत. माझ्या प्रस्तुतीकरणातूनही मी त्या सिद्ध केल्या आहेत.
रसिकांनी, अभ्यासूंनी, विचारवंतांनी त्यांचा स्वीकारही केला आहे याचा मला आनंद आहे. संगीत ही आधी कला आणि मग शास्त्र आहे अशा दृष्टिकोनातून माझं किराणा घराणं वाटचाल करीत आलं आहे. आजच्या जीवघेण्या स्पर्धेतही हे घराणं केवळ अग्रेसरच नाही तर सामान्य श्रोत्यालाही संगीत निर्मिती प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची ताकद त्याच्यात आहे. भारतरत्नासारखा बहुमान किराणा घराण्याला मिळाला आहे. मी या समृद्ध संपन्न घराण्याची कलाकार आहे याचा मला अभिमान आहे. एका वेगळ्या वाटेनं या घराण्याला शैलीला पुढे नेण्याचा कालानुरूप आकार देण्याचा मी प्रयत्न करते आहे. जाणकारांनी श्रोत्यांनी त्याचा स्वीकारही केला आहे, मला प्रोत्साहन दिलं आहे. माझ्या गुरूंची साथ फार काळ मला मिळाली नाही. संगीताच्या दृष्टीनं त्यामुळे मी लवकर पोरकी झाले होते. मात्र मी जिद्दीनं चालत राहिले. या टप्प्यावर पोहोचणं सोपं नव्हतं. संगीतानं मला खूप काही दिलं आहे, माझ्या जगण्याला अर्थ दिला, मला स्वतःची ओळख दिली. या विश्वात जे सुंदर मंगल शाश्वत आहे त्याची अनुभूती करून दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्णत्वाकडे जाणार मार्ग न संपणारा असतो याची जाणीव दिली. या मार्गावर श्रोते हो, आपण मला साथ देऊन चालत ठेवलं आहे, मी आपली ऋणी आहे. आज माझ्या कुटुंबातली जवळची रक्ताची माणसं कोणी राहिली नाहीत, पण जोडलेली नाती सतत वाढत आहेत. गेल्या 13 सप्टेंबरला माझ्या वयाची 85 वर्ष मी पूर्ण केली आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर मी एकटी नाही, माझं संगीत माझ्याबरोबर आहे, आपण सर्वजण माझ्याबरोबर आहात. ईश्वराजवळ आणखी काय मागू, मला फक्त चालायचं बळ दे. माझ्या शाळेचं बीदवाक्य आहे सततम ऊर्ध्वम, सतत नवी उंची गाठा. आणि माझ्या साधनेचा मंत्र आहे सतत करीत रहा चालत रहा. या मार्गावर खुणावतो आहे एकच सूर, या मार्गावर खुणावतो आहे एकच सूर दूरच्या क्षितिजावरचा. साऱ्या नादविश्वाला सावून घेणारा आणि भावगंधानं दरवळण आला. तिथवरची वाट अडचणीची एकाकी, वाटेवरचे दिवे फसवे मायावी, वाट रोखणारे, पुढच्या मार्गाचा विसर पाडणारे. मात्र या झगमगाटात पाऊल उचलणारा स्वतःच होतो एक सूर दूरच्या क्षितिजावरचा. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्रभाताई, आपकी बातें, आपके अनुभवों और दीर्घ साधना के परिचायक हैं. और अब हमारे बीच उपस्थित भारतीय संगीत के सुगढ़ हस्ताक्षर हमारे सम्माननीय अतिथियों की ओर. हमारा सौभाग्य है कि 30वें पुण्यभूषण पुरस्कार समारोह में ये सभी दिग्गज कलाकार एकत्रित रूप से हमारे सामने हैं. ये एक सुखद संयोग है. हालांकि ये सभी कलाकार महफिल के बादशाह हैं और हम सभी ने इनकी कला प्रस्तुति का आनंद कई बार लिया है, लेकिन कला के प्रति प्रवाही दृष्टिकोण, परंपरा के साथ नवता का स्वीकार करने वाले इन महान कलाकारों को बात करते हुए सुनना भी अपने आप में एक सुरीली महफिल ही है. और ऐसी महफिलें, ऐसा भाग्य बार बार नहीं मिलता. सबसे पहले पद्म विभूषण संगीत नाटक अकादमी अवार्ड से सम्मानित और सरोज जैसे सुंदर वाद्य के साथ भारतीय शास्त्रीय संगीत का सौरभ विश्व में फैलाने वाले विख्यात सरोद वादक उस्ताद अमजद अली खान साहब को मैं अपनी बात कहने के लिए ससम्मान आमंत्रित करती हूँ. नमस्कार. मंच पर उपस्थित महान विभूतियाँ, महापौर
मुक्ताजी, आदरणीय श्री विनय शशबुद्धे जी, आदरणीय प्रभा अत्रे जी, आदरणीय पंडित शिव कुमार शर्मा जी, आदरणीय पंडित हरिप्रसाद चौरसिया जी, देवियों सज्जनों, मैं बहुत आभारी हूँ पुण्य भूषण कार्यकर्ताओं का कि उन्होंने मुझे ये सौभाग्य प्राप्त ये मौका दिया प्रभा जी का सम्मान करने का। और उनका सम्मान तो हमेशा से हमारे दिल में है, हमेशा से बहुत अरसे से उनका गाना हम सुनते आ रहे हैं और पूरे देशवासियों को उन्होंने खुश किया है और सबसे आशीर्वाद लिया है। किराना घराना एक ऐसा खूबसूरत घराना है, हालांकि हर घराना आदरणीय है, लेकिन हमारे महाराष्ट्र में किराना घराना बहुत फला फूला है और जयपुर घराना भी। हमारे पिताजी के सहयोगी उस्ताद अब्दुल करीम खान साहब, उन्हीं के उस्ताद वहीद खान साहब, बहरे वहीद खान साहब, और फिर सवाई गंधर्व जी और पंडित भीमसेन जोशी जी, गंगूबाई हंगल जी। इस घराने की खासियत यही है कि हर गायक ने अपनी अलग दुनिया बनाई है और ये जब तक बहुत बड़ा आशीर्वाद ना हो गुरुओं का, कॉपी मास्टर बहुत बन जाते हैं, लेकिन एक नया एक डायमेंशन देना, एक अपनी अपना शक्ल बनाना विद इन द घराना, ये बहुत मुश्किल काम है और प्रभा जी ने उसको बहुत ही एक रोचक बनाया, बहुत खूबसूरत बनाया। कोई ख्याल अच्छा गाता है तो ठुमरी कमज़ोर हो जाती है, किसी की ठुमरी अच्छी है तो ख्याल कमज़ोर हो जाता है, लेकिन इनकी माशाल्लाह दोनों चीज़ें, अभंग हो, नाट्य संगीत हो, ठुमरी हो, ख्याल हो। हमारे पिताजी के नाम से हम लोगों ने, जब उनका स्वर्गवास हुआ 1972 में, तो हाफिज़ अली खान अवार्ड शुरू किया, प्रभा जी का भी सत्कार किया हाफिज़ अली खान अवार्ड से, और प्रभा जी की बस बहुत लंबी उम्र हो। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। ये महफिल की बहुत सुरीली शुरुआत थी और इससे पहले कि हम आगे बढ़ें, मैं श्रीमंत दगड़ूशेठ गणपति मंदिर ट्रस्ट की ओर से श्री महेश सूर्यवंशी जी को अनुरोध करती हूं कि श्री गणेश जी की प्रतिमा और उपर्ण वस्त्र देकर उस्ताद अमजद अली खां का सम्मान करें। श्री गणपति जी की बहुत सुंदर सी ये प्रतिमा और उनके आशीर्वाद। आपका धन्यवाद करते हैं। मित्रों, कृष्ण कथा का प्राण स्वर है बांसुरी, और बांसुरी वादन को एक सार्थक सजीव आकार देने की असीम क्षमता का नाम है पंडित हरिप्रसाद चौरसिया। परंपरा के साथ प्रयोग धर्मिता का अनोखा संगम, यानी आपकी बांसुरी। मैं पंडित हरिप्रसाद चौरसिया जी को ससम्मान आमंत्रित करती हूँ एक और सुरीले संवाद के लिए। नमस्कार, मुझे इन्होंने बताया नहीं कि मुझे कुछ बोलना भी है। मैं लिख रखा हुआ था कुछ, वो भी कहीं पेपर भूल गया। अब कहाँ से शुरू करूँ ये समझ में नहीं आता। प्रभा जी के बारे में जितना भी कहूँ वो कम है। हमारी बहुत पुरानी मुलाकात है। आज उन्होंने कहा कि मैं 85 को, मैं अभी विश्वास नहीं करता। हम मिले थे नागपुर में, जब ये म्यूज़िक प्रोड्यूसर थी रेडियो में, तो मैं भी गया था वहाँ पर और बजाने के लिए, तो वहाँ मेरी पहली इनके दर्शन हुए और तब से मैं इनके पीछे पड़ा हुआ था, मीन्स फॉलो करता था इनको बहुत। नहीं, आप लोग हंसे क्यों? ये इतना सुंदर इनका कंपोजिशन, और कभी कभी मैं बजाता भी था, वही कंपोजिशन जो ये करती थी वो मैं बजाता था,
आज भी दो तीन कंपोजिशन बज रहे थे, वो मैं कई बार प्रोग्राम में बजाया हूँ। तो इस तरीके का मेरा पीछा पड़ना था और मैं कभी कभी बैठता भी था, बहुत बातें भी करता था, बहुत सारे कार्यक्रम में मिलता था। इतनी गुणी हैं और इतना उनका हृदय भी इतना ही अच्छा है कि मैं क्या बताऊँ। कभी कभी लंच में रेडियो में जब बम्बई आ गई तो वहाँ पर कभी कभी लंच में मुझे कहती थी कुछ खाओगे, तो मैंने कहा कि नहीं अभी तो इच्छा नहीं है। तो लंच का डब्बा खोलता था उसमें एक चपाती होती थी छोटी सी, मैंने कहा आप खाएंगे ना मैं खाऊंगा, क्या कौन खाएगा हमारे। तो इसलिए इनका बहुत ही अच्छा और बहुत ही अच्छा मेरा संबंध था, है और जब तक रहेंगे हम लोग का संबंध ऐसे ही रहेगा। और आज का जो भगवान करे ऐसा रहे। और आज का जो ये कार्यक्रम देखा, ये तो सच में मैं आज पहली बार ऐसा जेलस फील कर रहा हूँ कि इतना बड़ा अवार्ड इनको, इतना बड़ा सम्मान मिला, जो सही में मुझे आज लगा ऐसा कि ये सही माने में कलाकार का सम्मान है कि जहाँ इतनी विभूतियाँ बैठी हों, इतने अच्छे लोग बैठे हों, इनके सामने में कलाकार को सम्मान दिया जाए और ऐसा ऑडियंस हो, ऐसे श्रोतागण हों, सभी सुरीले हों, ये तो बहुत बड़ी बात है। ये तो सम्मान से कहीं भी हट के बहुत ही ज़्यादा, बहुत ही ऊँची चीज़ है। तो मुझे क्यों नहीं मिला ये मेरे समझ में नहीं आया। तो लेकिन जब देखा कि अमजद भाई को उन्होंने सम्मान दिया तो मैंने कहा देखो ऐसा भी होता है कि हम सम्मान देने के लिए आया, हमको भी मिल रहा है, उनको भी मिल रहा है, सबको। बहुत बढ़िया, ये बहुत कब दिखाई पड़ता है। सच मैं कहता हूँ, मैं कभी भी मंदिर में जाता हूँ तो मैं यही कहता हूँ भगवान मेरा अगला जन्म हो तो महाराष्ट्र भूमि में हो। यहाँ की मिट्टी में कुछ स्वर की जो सुगंध है वो शायद कहीं भी मिट्टी में नहीं है। मुझे भी शायद लोग नहीं पहचानते थे अगर मैं महाराष्ट्र में नहीं आता था। तो बहुत अच्छा लगता है सच, और मेरे पास बोलने के लिए कोई शब्द नहीं है। नमस्कार। पंडित जी, हम आपको अपना यानी महाराष्ट्र का ही मानते हैं। मैं पुण्यभूषण के आधार स्तंभ और सहकारी श्री गजेंद्र पवार जी से अनुरोध करती हूँ कि कृपया पंडित हरिप्रसाद चौरसिया जी को गणेश मूर्ति देकर सम्मानित करें। आप दोनों का ही बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। हमारी सांगीतिक परंपरा में युगों युगों से स्वरों की सुंदरता के प्रतिमान रचे जाते रहे हैं। इन्हीं सुंदरतम आकारों को संतूर की स्वर लहरियों के साथ प्रकट करने वाले सुप्रसिद्ध संतूर वादक, जिन्होंने भारतीय शास्त्रीय संगीत को विश्वधर्मी बनाया है, ऐसे पंडित शिव कुमार शर्मा जी को अपने विचार व्यक्त करने के लिए सम्मान के साथ मंच पर आमंत्रित करती हूँ। नमस्कार। स्टेज पर विराजमान स्वतंत्र सेनानियों को मेरा नमन और सभी गणमान्य व्यक्तियों को नमस्कार। एक चीज़ मैं कहना चाहूँगा, थोड़ी सी ये सीक्वेंस में गलती हो गई है। हमारे यहाँ ये प्रथा है कलाकारों में, जो सीनियर मोस्ट होता है, आप अभी जिक्र कर रहे थे सवाई गंधर्व का फेस्टिवल का, कि जब लास्ट आइटम लास्ट डे होता था पंडित भीमसेन जोशी जी गाते थे, उसके बाद प्रभा जी गा रही है। आज के कार्यक्रम में ये बोलना भी लास्ट प्रभा जी का होना चाहिए था, मेरा नहीं। ये शायद किसी ने सोचा नहीं, क्यों नहीं सोचा, शायद उनको ये मालूम है कि हमारा बहुत पुराना संबंध है। प्रभा जी से मेरी पहली मुलाकात 50 के दशक में
1950s में जम्मू कश्मीर में हुई और गान हीरा, गान सरस्वती, हीराबाई जी वहाँ पर आई थी, उनके साथ प्रभा जी आई थी। उस ज़माने में मैं थोड़ा बहुत तबला बजाया करता था, तो मैंने तबला संगति की थी उनके साथ जम्मू रेडियो में और श्रीनगर रेडियो में, और हम लोग बाई रोड जम्मू से श्रीनगर गए थे। मुझे अभी भी एक वाक्य हीराबाई जी का याद है, उन्होंने कहा कि तब मैं पुणे नहीं आया था, उन्होंने कहा कि ये जो घाट हैं ऐसे हमारे मुंबई से पुणे जाते हुए भी आते हैं। तब मुझे ये नहीं मालूम था कि एक दिन ऐसा आएगा कि मेरी जन्मभूमि तो जम्मू कश्मीर है लेकिन मेरी कर्म भूमि महाराष्ट्र बन जाएगा। ये मुझे सौभाग्य प्राप्त हुआ, और मुझे और हरि जी को दोनों को, कि हम लोग यहीं के हो गए हैं। और एक ऐसा भी दौर आया उस समय, 1960 में मैंने घर छोड़ दिया था। थोड़ा सा मेरी चर्चा नहीं होनी चाहिए आज, थोड़ा उस संदर्भ में मुझे नौकरी मिल रही थी म्यूज़िक प्रोड्यूसर की रेडियो जम्मू में। मेरे पिताजी चाहते थे मैं वो नौकरी कर लूँ, मैं नौकरी से भाग रहा था, लोग नौकरी के पीछे भागते, वो छोड़ करके यहाँ आया था। और उन दिनों हमारे रेडियो में चेन बुकिंग हुआ करती थी, मैं नागपुर प्रोग्राम के लिए गया, प्रभा जी वहाँ पर म्यूज़िक प्रोड्यूसर थी, फिर इनसे वहाँ से पुरानी मुलाकात ताज़ा हो गई और मैं यहाँ रहने लगा। बीच में सोचा कलकत्ता में बस जाता हूँ, फिर पता नहीं वो यहाँ की धरती बुला रही थी तो मुंबई में आके बस गया। फिर प्रभा जी से दर्शन हुए, मुंबई रेडियो में ब्रॉडकास्ट करने जाए। तो मैंने जो इनको शुरू से देखा है, कई लोग क्या होते हैं कलाकारों में, माफ़ कीजिएगा मैं थोड़ा स्पष्ट वक्ता हूँ, इधर उधर की बात नहीं करता, नाम हो जाने के बाद नज़र बदल जाती है, बातचीत बदल जाती है, तुम कौन हम कौन और हम कहाँ से आ रहे हैं तुम कहाँ से जा रहे हो, इस तरीके की विचारधारा आ जाती है। भगवान की ऐसी कृपा है प्रभा जी के ऊपर, आज भी वही प्रभा जी हैं जो मैंने 50s में इनको जम्मू में देखा था। और इन्होंने कहा मैं 85 वर्ष की हो गई हूँ, चेहरे पे वही सौम्यता वही खूबसूरती और वही चीज़ है, कोई बदला नहीं है। बदली एक चीज़ है, जहाँ से इन्होंने शुरुआत की थी एक संगीतकार की, वहाँ से एक समुद्र बन गई है, ये ओशन है। क्या क्या इन्होंने किया है, कई कलाकार होते हैं बहुत रियाज है, बहुत गाना बजाना तगड़ा है, उम्र के बाद हर एक का गाना बजाना ढलता है, ये कुदरत की ऊपर से बनी हुई बात है। लेकिन दिमाग जो है उसमें एक्सपीरियंस आता है, उसमें इतना कुछ सोच करके जिसमें वो कुव्वत हो, वो शक्ति हो, वो उसमें और सारी चीज़ें कई रंग भर देता है। तो प्रभा जी केवल एक अद्भुत गायिका नहीं है, चिंतनशील संगीतज्ञ हैं। इन्होंने जो काम किया है वो आने वाली नस्लें याद रखेंगी, उसके ऊपर चलेंगी, ये सब लोग नहीं कर पाते। और मैं बस, मेरी स्पीच ख़त्म हो रही है, मैं बहुत इस चीज़ का इंतज़ार में रहता हूँ कि कब पुणे में आऊँ और पुणे के श्रोताओं को सुनाऊँ। लेकिन आज जो मेरा आना हुआ है और मेरे भाई लोग सब यहाँ पर बैठे हुए हैं, इनके बीच में प्रभा जी को हम जो इकट्ठे मिल करके विश कर पाए हैं, भगवान इनको शतायु करे और हम फिर यहाँ पर इकट्ठा हों और फिर सेलिब्रेट करें। थैंक यू प्रभा। बहुत बहुत धन्यवाद। आप सभी का यहाँ आना और आपको सुनना वाकई एक आनंद अनुभव है। मैं श्री संदीप जोशी जी से अनुरोध करती हूँ, जो पुण्यभूषण फाउंडेशन के सहकारी हैं, आधार स्तंभों में से एक, कि कृपया पंडित शिव कुमार शर्मा जी का सम्मान करें।
वीर रसानी सुरू झालेली ही मैफिल हळूहळू भैरवीकडे वाटचाल करत आहे. यानंतर व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार श्री विनय सहस्त्रबुद्धे, रामभाऊ माळगी प्रबोधिनी संस्थेचे आधारस्तंभ, लेखक, विचारवंत व राजनीतिज्ञ, 30व्या पुण्यभूषण पुरस्कारास आपली उपस्थिती अत्यंत आनंददायी आहे. पुण्यभूषण फाउंडेशनच्या सर्वच पुढील कार्यक्रमास आपले सहकार्य असेल हा विश्वास आम्हाला वाटतो. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी डॉक्टर सतीश देसाईंना विनंती करते की कृपया माननीय खासदार श्री विनय सहस्त्रबुद्धे यांना गणेश प्रतिमा व उपर्ण देऊन त्यांचा सन्मान करावा. आणि श्रीयुत सुरेश धर्मावत यांनाही विनंती करते की कृपया डॉक्टरांसोबत त्यांनीही या सन्मानात सहभागी व्हावं. धन्यवाद. माननीय श्री विनय सहस्त्रबुद्धेंना विनंती की कृपया अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. आज की इस स्वर्णिम संध्या में हमारे मध्य में उपस्थित पुणे शहर के प्रथम नागरिक मुक्ताताई तिलक, उत्सव मूर्ति श्रीमती प्रभाता यात्री, पंडित हरिप्रसाद चौरसिया जी, पंडित शिवकुमार शर्मा जी, उस्ताद अमजद अली खां जी, जिनके बुलावे पर मैं यहाँ पर आया और जिनके नेतृत्व में ये एक बहुत ही संस्मरणीय कार्यक्रम हो रहा है, श्री सतीश देसाई, सामने बैठे हुए युवा कलाकार श्री अयन अली बंगश, मेरे दाहिनी ओर बैठे हुए सारे स्वाधीनता सेनानी श्री रघुनाथ लकेश्री, श्री फरबू रिडॉल जी, श्री संदीप उकीरडे जी, वीर पत्नी विनीता अशोक कामते जी, दीनदयाल वर्मा जी, प्रहलाद रेम्भे जी और पुणे शहर के सभी गणमान्य नागरिक भाइयों और बहनों, थोड़ा सुकून मिल रहा है कि मैं सामने खड़ा हूँ, क्योंकि वहाँ पर इतने दिग्गज लोगों के साथ बैठना मेरे लिए बहुत कठिन था. मैं तो एक सामान्य कार्यकर्ता हूँ और एक संस्था का अभी अध्यक्ष बना दिया गया है, तो सतीश जी ने सोचा कि मैं आऊँ. ये तो मेरा अहोभाग्य है कि आपने मुझे बुलाया, मैं आपका शुक्रगुजार हूँ, आपका आभारी हूँ. और जब थोड़ा सा बोझ दिल पर आता है तो लगता है कि अपनी जुबान में ही बात करूं. प्रभाताईंचा आपण सत्कार करतो आहोत आणि मला त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जो वेध या ठिकाणी घेतला गेला तो ऐकल्यानंतर असं वाटलं की आत्रे घराण्याचा आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असण्याचा, बंडखोरीचा, प्रतिभेचा आणि व्यासंगाचा बहुधा सख्खा संबंध आहे. महाराष्ट्राने एक प्रतिभा पुरुष गेल्या शतकाच्या मध्यावर बघितले आणि अशीच एक विदुषी गायिका प्रभाताई आत्रे यांचं सगळं कार्यकर्तृत्व आपल्या डोळ्यासमोर आहे. संगीताकडे समग्रपणे पाहण्याची वृत्ती हे त्यांचं वैशिष्ट्य. संगीत ही एक कला आहे, तसंच ते एक शास्त्रही आहे आणि या दोन्हीमधला आंतरसंबंध लक्षात घेऊन संगीताचा व्यापक, व्यामिश्र आणि परिपूर्ण विचार प्रभाताई रसिकांसमोर मांडतात. आत्ता देखील आपण तो ऐकला. पण ही झाली त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्वाची एक बाजू. दुसरीकडे तितक्याच ताकदीने त्या मैफली गाजवतात, रागाचं सौंदर्य आणि सौष्ठत्व मुलायमपणे उलगडून दाखवतात. शास्त्रोक्त संगीताच्या निष्ठेपायी प्रभाताईंनी इतर संगीत प्रकारांना कधीही तुच्छ लेखलं नाही. खूप मोठं वैशिष्ट्य आहे. या उलट लोकसंगीत, जनपद संगीत, दादरा ठुमरी, गझल, नाट्यसंगीत, चित्रपटातलं संगीत, फ्युजन म्युझिक, विश्वसंगीत हे सगळे प्रकार त्यांनी प्रिय मानले. संगीतामुळे माणसाचं मन विशाल होतं असं आपण मानतो. त्या उक्तीचं रसरशीत उदाहरण म्हणजे आदरणीय सत्कारमूर्ती प्रभात यात्रे.
त्यांच्या संगीत विचाराची दोन वैशिष्ट्ये मला जाणवतात. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते या पद्धतीने त्यांनी सगळ्या ठिकाणचं जे जे चांगलं आहे ते समाहित करून घेण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला. आणि परंपरेशी इमान राखतानाच त्यांनी नवतेचा देखील खुलेपणाने स्वीकार केला. आणि म्हणून भारतीय संस्कृतीचं जे वैशिष्ट्य आहे नित्य नूतन चिरपुरातन याच्या देखील साक्षात मूर्ती म्हणजे प्रभातयात्रे. गेल्या शतकातल्या दुसऱ्या दशकात महाराष्ट्रात महिलांचे जाहीर जलसे होऊ लागले आणि अभिजात संगीतात एक अपूर्व क्रांती घडून आली. फार मोठा सामाजिक बदल होता तो. आणि या सांस्कृतिक मन्वंतराचं नेतृत्व थोर गायिका हिराबाई बडोरेकर यांच्याकडे होतं. हिराबाईंचे गुरुतुल्य बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडे प्रभाताईंना संगीताची रितसर तालीम मिळावी मला असं वाटतं की हा एक नियतीचा शुभसंकेत होता. पुढे सुरेशबाबूंच्या अकाली निधनानंतर प्रभाताईंना हिराबाईंची तालीम मिळाली आणि अशा प्रकारे किराणा घराण्याची सूत्र नव्या सजग आणि सुविद्य पिढीकडे आली. मला असं वाटतं की हे महाराष्ट्रातल्या आणि किराणा घराण्याच्या सांगीतिक इतिहासातलं एक महत्त्वाचं अशा प्रकारचा एक तो मैलाचा दगड होता. आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला प्रभाताईंचं दिसतं, आत्ताच्या त्यांच्या बोलण्यातूनही ते स्पष्ट झालं की त्या एक संगीत साधक आहेतच निर्विवादपणे. पण साधक आपल्या साधनेच्या माध्यमातून जी एक ज्ञानसंपदा निर्माण करतो, बॉडी ऑफ नॉलेज असं ज्याला म्हणतात, त्याचं अकादमीकरण करणं, त्याला एक अकॅडमिक मान्यता मिळवून देणं आणि त्यातून त्या साधनेचा उपयोजनाशी संबंध स्थापित करणं. आता ते म्हणाल्या की याच्यातून माणसाला त्याच्या उदरनिर्वाहाची चिंता मिटली पाहिजे. साधना ही महत्त्वाचीच आहे पण त्याचा उपयोजनाशी म्हणजे अप्लाईड अशा पद्धतीच्या कला जीवनाशी देखील संबंध असला पाहिजे याची लख जाणीव प्रभाताईंनी वारंवार अधोरेखित केली आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन, सादरीकरण, लेखन, सप्रात्यक्षिक व्याख्यानं अशा सर्व अंगांनी प्रभाताईंनी शास्त्रोक्त संगीताचा विचार केला आहे. इतकंच नाही तर हा विचार अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचावा यासाठी त्या सदैव जागरूक असतात. आपण बघितलं की त्यांनी रसिकांना सगळ्यात अधिक धन्यवाद दिले मनपूर्वकतेने. घराण्याचा वृथा अभिमान न बाळगता कलाकारांनी आणि शास्त्रकारांनी एकत्र बसून संगीताचा सर्वंकष विचार केला पाहिजे यामागे प्रभाताईंची विचारशील आणि निर्भर वृत्ती दिसते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात संगीताच्या पदव्युत्तर आणि संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून काम करताना प्रभाताईंनी संगीताच्या अभ्यासाला आंतरशाखीय जोड दिली. त्यामुळे संगीताचा अवकाश किती विस्तारलेला आहे याची कल्पना नव्या पिढीला आली. त्यांनी असं म्हटलं अनेक ठिकाणी, एका मुलाखतीतही बहुधा हिंदूच्याच मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे की शास्त्रीय संगीताचं त्यांना विचारलं गेलं की बृहच्चित्र काय आहे आणि त्या असं म्हणतात की संगीताच्या विकासाचा असा काही आलेख आगामी काळात कशा पद्धतीने वर घेऊन जायचा याचं कुठे चिंतन झालेलं आहे असं दिसत नाही. मी प्रभाताईंना सांगू इच्छितो की आपण सगळेजण प्रयत्न करू आणि संगीत नाटक अकादमीसारख्या संस्थांनी हे काम हाती घ्यावं असं त्यांना आपण विनंती करू. माझी खात्री आहे त्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येईल. प्रभाताई हे अभिजात संगीत क्षेत्रातलं एक मोठं नाव. त्यांच्या यमन, मारुविहाग, चंद्रकंस या ध्वनिमुद्रिका ऐकून गायकांच्या चार पिढ्या बैठकीसाठी तयार झाल्या. महिला वर्ग मैफलींना आवर्जून उपस्थित राहू लागला हे विशेष. स्वरमयीसारख्या पुस्तकातून त्यांनी संगीतविषयक मौलिक विचार मांडले आहेत. ताईंचं गाणं आणि त्यांचं लिखाण, ताई मी आपल्याला विनम्रतेने सांगू शकतो, हा उभ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ऐवज आहे. आज त्रिदल संस्थेने आणि सबंध पुणेकरांनी त्यांना पुण्यभूषणने सन्मानित केलं आहे. खरोखरच अतिशय संस्मरणीय असा हा प्रसंग आहे. माझी खात्री उद्या त्यांना राज्यभूषण, राष्ट्रभूषण असे सन्मान निश्चितपणे मिळतील. पण संगीतभूषण हे रसिकांच्या मनातलं अढळ पद त्यांनी आपल्या साधनेतून आणि परिश्रमातून संपादन केलं आहे. आजचा सन्मान हे त्यांच्या साधनेवर झालेलं एक प्रकारे लोकांनी केलेलं शिक्कामोर्तब आहे. अशा या अत्यंत ऐतिहासिक प्रसंगाला साक्षी राहता आलं यामुळे मी भरून पावलो आहे. आपल्याला आणि संयोजकांना मनापासून धन्यवाद.